हाय नमस्कार, मी स्मिता तांबे द्विवेदी. तुम्ही मला पाहताय पीपिंग मून मराठीवर आणि मी आता आली आहे पीपिंग मूनच्या हेडक्वार्टरमध्ये. ओके, सो आता खूप काही गप्पा मारणार आहे मी तुमच्याबरोबर. सो लेट्स एन्जॉय द राईड विथ मी. खूप एक्साइटेड झाले जेव्हा मला कळलं की स्मिता तांबे हेच नाव आहे. आधी सगळे कॅप्टन कॅप्टन असं म्हणायचे आणि नंतर माझ्याच नावावरून ते कॅप्टनचं नाव तसं ठेवण्यात आलं. तर मी पहिल्यांदा हे सगळं एक्सपिरियन्स करते, पण मला खूप आवडलं हे अश्विनी मॅमचं जेस्चर की त्यांनी तेच नाव ठेवून टाकलं. आणि थँक्यू सो मच अश्विनी मॅम फॉर दॅट. आणि काय म्हणू, ते खरंच हा पंगा होता एका अर्थाने, कारण की शाळेमध्ये कबड्डी शिकलेली आहे मी आणि मी स्टेट लेवलपर्यंत खेळलेली आहे, पण इतका वर्षांचा गॅप गेल्यानंतर पुन्हा तो स्टॅमिना, तो स्पीड, ती सगळी ग्रेस आणायला तुम्हाला परत सगळं एकवटून स्वतःला फार जिद्दीने सामोरं जावं लागतं. पण ह्याला ह्याच्यासाठी मी टीमला खूप कॉन्ट्रीब्युशन देईन, कारण कबड्डीची पंगाची टीम म्हणजे जे एडीज होते आमच्याबरोबरचे, ते खरंच 1.5 वर्षात जेव्हा आमचं शूटिंग असेल, ऑफ असेल, तो दिवस सोडून द्या, बट बाकी इन जनरल आमच्यासाठी नियम होता, पहाटे 5 वाजता ग्राउंडवर जायचं आहे, 5 ते 8 पर्यंत आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि नंतर मग घरी यायचं आहे. सो यु नो, अशा पद्धतीच्या मूवीजला तो स्टॅमिना, ते डेडिकेशन, ती प्रॅक्टिस रिक्वायर्ड असते आणि हे सगळ्या टीमचे एफर्ट्स होते, त्यामुळे हा पंगा खरं तर घेतला गेला आहे. पण शाळेत असतानाचा गेम आणि आत्ताचा गेम हा खूप वेगळा आहे. म्हणजे शाळेत ज्या पद्धतीच्या टेक्निकॅलिटीज आमच्या शिक्षकांनी शिकवल्या होत्या किंवा काय, पण गौरी जी आमची कोच होती, तिने लिटरली ती विसरून जायची आम्ही ॲक्ट्रेसेस आहोत आणि एशियन लेवलच्या कबड्डी प्लेयर्सला जसं ट्रेंड करावं तशी ती ट्रेंड करायची, तशी ती आम्हाला बूस्ट करायची, तसं ती आमचं खच्चीकरण करायची जेव्हा घाणला फॉर्म असेल तेव्हा. सो हा एवढा फरक मला जाणवला की त्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर आम्हाला तेव्हा शाळेत असताना कळाल्या असत्या तर गेम कुठच्या कुठे गेला असता. ओ माय गॉड, मी त्यांची फॅन आहे ऑलरेडी कंगना मॅमची आणि त्या फार काय म्हणू, ते मला खूप त्यांच्या काही काही गोष्टी ज्या खूप इंटरेस्टिंग वाटल्या त्या म्हणजे त्या खूप स्ट्रॉंग ऑब्झर्वर आहेत, खूप शांतपणे त्यांचं लक्ष असतं आणि टेक्निकॅलिटीज आणि त्यांचे इमोशन्स, त्यांनी एक क्राफ्ट केलेलं जे पात्र आहे त्यामध्ये ती घालण्याची जी त्यांची पद्धत आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे. ॲज अन ॲक्टर मला ती जवळनं बघताना फार मजा आली. इट वॉज अ ट्रीट टू वॉच हर वाईल परफॉर्मिंग. आणि खूप शांतपणे त्यांचं त्यांचं वर्किंग सुरू असतं, सगळं काय करायचं आहे इथे, काय करायचं आहे. आणि एक असताना एक परफॉर्मन्स जो लिहिला आहे मस्का, कळत नाही यु नो आपल्याला, तर तशा पद्धतीचा मस्का परफॉर्मन्स त्या देतात. आणि यु नो आय एम व्हेरी हॅपी टू वर्क विथ ऑल द टीम, ऑल द सेटअप. अश्विनी मॅम एकतर खूप चाईल्डलाईक एनर्जी आहे, त्या स्वतः खूप एनर्जेटिक आहेत. स्क्रिप्ट वाचताना त्या सगळ्या इमोशन्समध्ये त्या असतात. म्हणजे जेव्हा पहिलं रिडिंग झालं होतं, लिटरली ते रिडिंग होत असताना त्या इमोशनल राईडमधनं त्या स्वतः जातात प्रत्येक रिडिंगला, प्रत्येक सीनला. त्यामुळे त्या सगळ्यांचं ते सगळं इमोशनल ड्रिव्हन आहे, त्यांचं इमोशन ड्रिव्हन सगळे पण त्यांच्या रिॲक्शन्स असतात, ज्या तुम्हाला स्वतःला ॲज अन ॲक्टर मग घेऊन जातात कुठेतरी. एक आणखी एक प्लस पॉईंट आहे, अश्विनी मॅमचा सेटवर असलेल्या प्रत्येक माणसाशी, प्रत्येक डिपार्टमेंटमधल्या माणसाशी एक वेगळ्या पद्धतीचा ह्युमन कनेक्ट आहे. सो मला असं वाटतं की हा अपेक्षित असतो. आणि तुमचा डिरेक्टर जेव्हा एक्सप्रेसिव्ह असतो तेव्हा जो स्वतः ते सगळं जगत असतो तितक्याच इंटेन्सिटीने, तितक्याच इमोशनली, तेव्हा ते ॲक्टरमध्ये आपोआप सगळ्या टीममध्ये आपोआप रुजत जातं. मला ना त्या सीन, मी ॲक्च्युली सीनची कुठलीही अशी काही तयारी करणं काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं. ते नॉर्मल एक खेळाडू माझ्यासाठी या कॅरेक्टरपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जो होता तो माझा गेमच होता. माय गेम वॉज माय कॅरेक्टर. त्यामुळे अशी काही विशेष तयारी नव्हती, पण मला इमोशनली तो सीन अशासाठी आवडतो कारण एक क्लिशे फॉर्मेशन आहे आत्तापर्यंतचं की प्रत्येक बाई दुसऱ्या बाईचे पाय खेचते, तिला ॲप्रिशिएट करत नाही, तिला यु नो किंमत कळत नाही दुसऱ्या बाईची. तो जो सिनेमातला सीन होता ना, खरं तर असं चित्र नसतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्याशी वेगळ्या पद्धतीचं इमोशनल कनेक्ट आहे, मी सपोर्टिव्ह आहे त्यांना, माझ्या आयुष्यातली सुखदुःख मॅटर करतात. आणि असा कित्येक बायकांचा दुसऱ्या बायकांशी एक कनेक्ट असतो, तो एक वुमन कनेक्शनवाला तो सीन होता. ते एक वेगळ्या पद्धतीचं ॲप्रिसिएशन होतं गेम खेळल्यानंतर पण दुसऱ्या खेळाडूला केलेलं. त्यामुळे मला त्याच्यामध्ये माणुसकीचा जो एलिमेंट होता ना तो त्या सीनमध्ये होता, त्यामुळे पर्सनली तो माझा खूप आवडता सीन आहे. अरे बापरे, खूप घेतलेत पंगे असे. खूप घेतलेत कारण पंगा घेतल्याशिवाय तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करता म्हणजेच तुम्ही पंगा घेता. पहिला पंगा तुम्हाला स्वतःला स्वतःशी घ्यावा लागतो. यु नो, आपला कम्फर्ट झोन ब्रेक करणं हे असं साधं काम नाही आहे. मी पुण्यातली कुठली तरी मुलगी शिक्षण शिकत असलेली एम ए फील करते आहे आणि तिने येऊन इथे
अशा पद्धतीने स्वतःचं सगळं शिक्षण वगैरे सगळं मागे सोडून इकडे नटी म्हणून करिअर करायचं, ते पॅशन बनणं, पॅशन बनल्यानंतर स्वतःला आजमावणं, लुक्सवर किती मला क्रिटिसिझम करण्यात मी सहन केलेला आहे आधी, त्याच्यानंतर केवढ्या साऱ्या गोष्टींवर मी क्रिटिसिझम सहन केला आहे, तो सगळा डायजेस्ट करायचा आणि मग स्वतःला तोडत स्वतःची जागा निर्माण करायची. ह्या सगळ्या काही साध्या सरळ तुपातल्या गोष्टी नाही आहेत, तर त्याच्यासाठी खूप स्वतःला मोडावं लागतं, खूप एक प्रयत्न करावे लागतात, खूप स्वतःला एकवटावं लागतं. सो अशासाठी खूप पंगे घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं की पंगा जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टींसाठी घेता ना तेव्हा तो घ्यायला पाहिजे. पंगा इज ग्रोथ ओनली. आय टेक दॅट वर्ड व्हेरी पॉझिटिव्हली. नमस्कार, मी स्मिता तांबे, तुम्ही मला पाहताय पीपिंग मून मराठीवर.